नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, डॉक्टर सुभाष पवार. आता बातम्या सविस्तररित्या. भंडारा जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अबला वृद्धांना पाय गमवावा लागते, यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यांना सर्वसामान्य नागरिकांसारखे जगता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने अपंगांना संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियमित 1995 अन्वये दिले आहे. परत मिशन समृद्धी रामपा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व फ्रीडम ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण युवा प्रगतिक मंडळाने पाय नसलेल्यांना अपंगांना कृत्रिम पाय मोजमाप व जोडणी शिबिर ग्रामीण युवा प्रगतिक मंडळात घेतल्याने अपंगाच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. प्रगतिक मंडळ भंडारा ही संस्था गेल्या 33 वर्षामध्ये समाजाच्या वंचित घटकासाठी काम करते की प्रत्येक समाजातल्या माणसांना सन्मानाने जगावं, आपलं जीवन सन्मानाने जीवन आपल्या अधिकारासाठी त्यांनी सामोर यावं यासाठी ही आमच्या ध्येयासाठी ही संस्था स्थापन झालेली आहे. अनेक विकासाचे कामं करीत असताना असं लक्षात आलं की दिव्यांग हा जो घटक आहे तर दिव्यांगाच्या विकासासाठी अनेक उपक्रम केले जातात सगळीकडे, की साहित्य वाटप केले जातात कुठल्या योजनेचे या पद्धतीने. पण आम्हाला असं वाटलं की काही व्यक्तींचे पाय वगैरे तुटतात, त्यांना जर आपल्या पायावर उभं केलं तर खूप बरं होईल. म्हणून मग आम्ही संस्थेच्या या उद्दिष्टासाठी आम्ही चेन्नईच्या फ्रीडम ट्रस्ट चेन्नईद्वारा व समृद्धी मिशन वर्धा या संस्थेच्या संयोगाने स्थानिक संस्था जी आहे रामप्पा बहुउद्देशीय संस्था भंडारा यांच्या कोलॅबरेशननी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही या कृत्रिम पाय रोपणाच्या कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू केली. यापूर्वी आम्ही 2 शिबिरं झाले आमचे. पहिल्यांदा शिबिर असं असते की त्यांना त्यांचे मोजमाप करावं, त्याच्यानंतर त्यांना डिस्ट्रीब्यूट करावं. आज गेल्या वेळेस आम्ही 32 लोकांना सिलेक्ट केलं, त्यांचे मोजमाप झालं. आज त्यांचं पायाचं वितरण कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेला आहे की जेणेकरून ते लोक अपंग दिव्यांग जरी झाले तरी आपल्या पायावर उभे होऊन ते आपल्या वैयक्तिक कामं करू शकले पाहिजेत, ही एक अप्रत्यक्षित त्यांना मदत व्हावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजन केलेला आहे. आता त्याचं आपण वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. आणि आता 32 लोकांना आम्ही सिलेक्शन केलेलं होतं. हां, त्याच्या आधी आम्ही 8 लोकांना केलेलं आहे. 8 लोकांना असे एकूण 40 लोकांना आम्ही भंडारा जिल्ह्यातल्या दिव्यांग लोकांना हे वाटप केलेलं आहे. ही प्रेरणा शासनाने घ्यावी, शासनाने हा उपक्रम आपल्या प्रक्रियेत यावं याकरिता प्रशासकीय लोकांना आम्ही इथं बोलावलेलं आहे की बाबा इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांना अनुदान दिलं जाते पण त्यांना कॉन्क्रीट अशा उपक्रमामध्ये सहभागी करून असे उपक्रम शासनाने कायमस्वरूपी करावे यासाठी शासनाला सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांना CO साहेबांना इथे निमंत्रित केलेलं आहे की असे उपक्रमांना आणखी करावं. आमच्या पद्धतीनं हे आम्ही फ्री मोफत कॅम्प आहे, याला पैसा लागतोय. तर ही चेन्नईची जी संस्था आहे त्या संस्थेने आपली व्यवस्था उभी केली पण नेहमी करणार नाही, म्हणून हा शासकीय कार्यक्रम व्हावा यासाठी आमचा हा एक पुढाकार आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.